हॅलो एवरीवन, वेलकम टू बोंडेज इंग्लिश प्लॅटफॉर्म. आपणा सर्वांचं माझे चॅनल बोंडेज इंग्लिश प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. मी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे इंग्रजी भाषा वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी अगदी फोनिक बेसिकपासून स्टेप बाय स्टेप वाचन कौशल्य विकसित कसे करावे याबद्दलची व्हिडिओ, त्याचप्रमाणे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठीच्या अनेक प्रकारच्या टेक्निक्स, क्लृप्त्या यावर आधारित व्हिडिओ आणि महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदच्या शाळांना पुरविलेल्या इंग्रजी पेटी, जी काही इंग्रजी किट आहे, त्यातील साहित्यांचा वापर कसा करावा, प्रत्येक साहित्य संच कोणत्या ॲक्टिव्हिटीद्वारे कोणते भाषिक कौशल्य त्यातून विकसित करावे याबद्दल स्टेप बाय स्टेप व्हिडिओ, त्याचप्रमाणे सदर पुस्तिकेमध्ये दिलेला 40 दिवसाचा वाचन कोर्स कशाप्रकारे मुलांकडून करून घ्यावा, मुलांचं वाचन त्याद्वारे कसं विकसित करावं, हे अगदी डे बाय डे, स्टेप बाय स्टेप आपल्याला व्हिडिओ मी या ठिकाणी सादर करणार आहे. त्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ मिळतील आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. चला तर मग आपल्या विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी अगदी बेसिकपासून आपण सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट विथ द बेसिक अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज. देअर आर 26 अल्फाबेट्स ऑर लेटर्स इन इंग्लिश लँग्वेज. इंग्रजी भाषेमध्ये 26 अक्षरं आहेत, किंवा त्याला आपण लेटर्स किंवा अल्फाबेट म्हणतो, आणि त्या 26 अक्षरांपैकी 5 आर व्हॉवेल्स अँड 21 आर कॉन्सनंट्स. त्यापैकी 5 हे व्हॉवेल्स आहेत आणि 21 हे कॉन्सनंट्स आहेत. पहिले आपण व्हॉवेल्स पाहूया. व्हॉवेल्स आहेत ए, ई, आय, ओ आणि यू. त्यानंतर उर्वरित सर्व अक्षरं जी आहेत ते आहेत कॉन्सनंट्स. आपण ते देखील पाहूया. बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, W, X, Y आणि Z. अशा प्रकारे 26 अल्फाबेट्स किंवा लेटर्स इन इंग्लिश लँग्वेज. त्यानंतर ह्या 26 अक्षरांना एक विशिष्ट प्रकारचा आवाज आहे आणि नाव देखील आहे. आता लक्षात घ्या, प्रत्येक अल्फाबेटला हे नाव वेगळं आहे आणि त्याचा आवाज किंवा त्याचा साऊंड आपण म्हणूया तो वेगळा आहे. जसं आपण बघूया आता व्हॉवेल्स. ए, एचं नाव आहे ए, आपण एला ए असं वाचतो, हे त्याचं झालं नाव. आणि त्याचा जो साऊंड आहे, त्याचा जो आवाज आपला अक्षरामध्ये घेतो तो आहे ॲ. वाचन करताना बहुतेक वेळा आपण एचा ॲ हा आवाज वापरतो, म्हणून आपण तो बेसिक सध्या त्याचा आवाज, त्याचा साऊंड आपण ॲ हा घेऊया. त्याच्यानंतर ई, ईचे नाव आहे ई आणि आवाज आहे ए. आय, नाव आहे आय आणि आवाज आहे ई. ओचे नाव आहे ओ आणि साऊंड आहे ऑ, म्हणजेच आवाज आहे ऑ. यूचं नाव आहे यू आणि त्याचं साऊंड आहे ओ. अशाच प्रकारे कॉन्सनंट्स. बीचे नाव बी, आपण त्याला बी असं वाचतो, म्हणून त्याचं नाव बी. आणि शब्दामध्ये किंवा वाचताना आपण त्याचा आवाज, त्याचा साऊंड ब असा घेतो, म्हणून त्याचं आवाज आहे ब. सीचं नाव सी, आवाज क. डी, ड, एफ, फ, जी, ग, एच, ह, जे, ज, के, क, एल, ल, एम, म, एन, न, पी, प, क्यू, क्व, आर, र, एस, स, टी, ट, व्ही, व, डब्ल्यू, व, एक्स आवाज आहे क्स, वाय, य, झेड, झ. अशा प्रकारे संपूर्ण अल्फाबेट जे आहेत त्यांचं एक स्वतंत्र नाव आणि एक त्याचा साऊंड आपण या ठिकाणी. आता याच्यामध्ये जे व्हॉवेल्स आहेत त्याचे अजूनही वेगवेगळे साऊंड असू शकतात, पण ते आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पण जनरल आपण हे जे आवाज आहेत, एचा ॲ,
ई चा ए, आय चा ई, ओ चा ऑ, यू चा अ हे जनरली बहुतेक वेळा येणारे साऊंड्स आहेत, म्हणून आपण पहिल्यांदा ते पाहूया. आता हे साऊंड शिकवण्यासाठी मी अशा प्रकारे कार्ड देखील केलेले आहेत की विद्यार्थ्यांना सुरुवातीला त्यांच्या हातात देऊन अशा प्रकारचे कार्डाने देखील आपण त्यांचे नाव आणि साऊंड त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. के, के, क, तर अशा प्रकारचे या ठिकाणी मी साऊंड आणि नाव शिकवण्यासाठी कार्ड तयार केलेले आहेत, असे देखील आपण करू शकतो. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या इंग्रजी भाषा वाचन कौशल्य विकसित करण्यासंबंधीच्या व्हिडिओंसाठी माझ्या बोंडेज इंग्लिश प्लॅटफॉर्म या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि बेल बटनला क्लिक करा, जेणेकरून इंग्रजी भाषा वाचन कौशल्य विकसित करण्यासंबंधीचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओज हे आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना नक्की लाभ होईल. धन्यवाद.